मराठी चित्रपट माहेरची साडी हा चित्रपट एकोणीसशे एक्क्याण्णव साली रिलीज झाला माहेरची साडी हा एक ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट आहे या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन विजय कोंडके दिवंगत मराठी चित्रपट दिग्गज दादा कोंडके यांचे पुतणे यांनी केले होते चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात बारा कोटी रुपयाची कमाई केली ज्यामुळे तो सर्व काळातला सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनला त्यावेळच्या कोणत्याही मराठी चित्रपटापैकी ही, ही सर्वाधिक कमाई होती मराठी चित्रपट माहेरची साडी या चित्रपटाला दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केले आहे या चित्रपटातील प्रमुख कलाकार अलका कोबल अजिंक्य देव आशालता रमेश भाटकर विक्रम गोखले आणि इतर छाया चारो दत्त दुखंडे माहेरची साडी या चित्रपटाला संगीत अनिल मोहिते यांनी दिले आहे मराठी चित्रपट माहेरची साडी चित्रपट दोन वर्षाहून अधिक काळ प्रतिष्ठित प्रभात टाकीवर चालला हा चित्रपट एक कौटुंबिक विषयावरील फॅमिली ड्रामा आहे हा अत्यंत यशस्वी राजधानी चित्रपट बाई चली स्तरीय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चा रिमेक होता ज्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जुई चावला आणि ऋषी कपूर यांना घेऊन साजन का घर म्हणून हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला मराठीतील अजरामर चित्रपटात यांची घणना होते लोक हा चित्रपट पाहताना खूप रडायचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा चित्रपट पोहोचला लोक सांगतात सिनेमाच्या थिएटरमध्ये जेव्हा कुणी मागे वळून पाहिले तर अक्षरशः अख्खं अक्ष थिएटर रडताना दिसायचं लोकांना चित्रपट एवढा प्रचंड आवडला की लग्नाचं वराड असल्यासारखं वाहने करून लोक जवळच्या शहरात हा चित्रपट पाहण्यासाठी जात दशकाहून अधिक काळ करणारा मराठी चित्रपट माहेरची साडसून त्यांनी दहा कोटी पेक्षा जास्त कमाई केली हे अत्यंत खास आहे कारण त्यावेळी तिकिटाचे दर फक्त दहा ते पंधरा रुपये होते तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका